नमस्कार आपण बघतोय गेले तीन चार दिवस शेअर बाजारामध्ये जोरदार विक्री चालू आहे आणि शेअर बाजार घसरतो आहे याची काय आहे प्रमुख कारणं प्रथम आपण असं बघूया की चार दिवसापूर्वी आपण जेव्हा बघितलं तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी ह्या उंचीवरती होते परंतु आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्यामध्ये गेल्या दहा वर्षाचा किंवा गेल्या पंधरा वर्षाचा इतिहास काढून बघा आपणास असं नक्की बघायला मिळतं की जानेवारी महिन्यामध्ये शेअर बाजार नक्की कोसळतो त्यानंतर एक फेब्रुवारीला पुन्हा बजेट असतं आणि बजेटमध्ये येणाऱ्या वर्षभरात काय घडणार आहेत आर्थिक आपली वाटचाल कुठल्या दिशेने असेल त्याचं प्रतिबिंब बजेटमध्ये असतं म्हणून लोकांना अनेक अपेक्षा असतात त्यामुळे काय होतं की जे परदेशीय वित्तीय गुंतवणूकदार आहेत जे कायम आपल्याकडे खरेदी करत असतात ते बजेटच्या अगोदर थोडंसं त्यांचं प्रॉफिट बुक करून घेतात त्यामुळे ह्यावेळचा पण जो बाजार कोसळला गेले तीन चार दिवसात तो प्रामुख्याने वित्तीय संस्था आणि परदेशीय वित्तीय गुंतवणूकदार यांचं प्रॉफिट बुकिंगमुळेच तो कोसळलेला आहे त्याच्याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तीन चार दिवस सलग बाजार कोसळल्यावरती पाचव्या दिवशी मार्जिन कॉल्स पण येतात ब्रोकरकडे त्या ब्रोकरकडच्या मार्जिन कॉल्समुळे पण बाजार थोडा घसरला आणि नंतर आपण बघितलं तर काल फेड जी झाली अमेरिकेमध्ये तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही रेटकट तरी मार्चमध्ये देणार असलो तरी त्यांची जी कॉमेंट्री होती ती एवढी खास नव्हती त्याच्यामुळे थोडंसं एक भीतीदायक वातावरण अमेरिकेत निर्माण झालं आणि त्याचा जागतिक बाजारावरती पण परिणाम झाला आणि शेवटचा मुद्दा पण महत्त्वाचा मुद्दा की आपल्याकडे वाढत असलेल्या डॉलर डॉलरचा भाव आणि क्रूड ऑइलच्या किमती क्रूड नव्वद डॉलर बॅ बा, बॅलर झाल्यामुळे आपण जर बघितलं तर भारताची जी, जी अर्थव्यवस्था आहे ती ब बा, बऱ्याच अंशी क्रूडवरती अवलंबून असते आणि क्रूड एवढ्या म्हणजे क्रूडच्या भावाने एवढा पेट घेतल्यामुळे तेलाच्या भावाने एवढ्या पेट घेतल्यामुळे नॅचरली त्याचा बाजारावरती विपरीत परिणाम होतोय गुंतवणूकदारांनी घाबरू नये आणखीन पुढच्या दोन दिवसांनी आपल्याला एक तारखेला बजेट आहे पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारी तर बजेटमध्ये एक बजेट, बजेट कसं येईल ते बघितल्यानंतर शेअर बाजार ठरवेल त्याला पुढे कुठे जायचंय